नमस्कार, मी जयदेव बर्वे। आपण आमच्या जयश्री गार्डन या सेंद्रिय मळ्यामध्ये, जिथे अनेक वर्ष आम्ही सेंद्रिय शेती करतो, तिथे आपण उभे आहोत। हे आमचे अर्जुन हराळे, इथली सगळी मॅनेजमेंट अर्जुन बघतो। हा सोयाबीनचा प्लॉट आहे, हा 2 एकर प्लॉट आहे। याला शेणखत किती घातलं अर्जुन? आपण त्याला एकरी 3 टोल्या, 2 एकर 60 टोल्या। 2 एकर मध्ये मिळून आमच्या घरचं शेणखत आपण जवळपास 6 टोल्या वापरलेलं आहे। आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही सोयाबीनची लागवड आपण केली, म्हणजे पेरणी केली। आणि पेरणीला आपण काय काय दिलं याच्यामध्ये? आपण एकरी 80 ते 90 किलो वापरले। म्हणजे आपण 3 जण पेरताना ते दिलं पावडर फॉर्ममध्ये, आणि 2 फवारण्या आपण याच्यावरती केल्या। एक इंडिकेल्फची केलेली, एक सीएमबीची केलेली आहे। इंडिकेल्फ हे त्याच्यामधनं बेसिकली आपण सीवीड एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो त्याच्यातून दिलेला आहे। आणि सीएमबी म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन, अतिसूक्ष्म प्रमाणात, म्हणजे आपण लिटरला 1/2 मिली याप्रमाणे याची स्प्रेइंग केलेलं आहे। कीटकनाशक आतापर्यंत कोणतं फवारलं आहे, सेंद्रिय असो किंवा काहीही? कीटकनाशक आपण काही वापर केलेलं नाही, कीटकनाशक काहीच वापरलेलं नाही। बर, आम्हाला जरा लाग दाखवतोस का शेंगांचा? शेंगांचा लाग पण अतिशय छान आहे। विशेषतः यंदा अतिपावसाने सोयाबीनमध्ये खूप ठिकाणी प्रॉब्लेम्स आलेले असताना इथे तरी चित्रात आपल्याला हे अतिशय चांगलं दिसतंय, आणि म्हणून हा आपण व्हिडिओ करतोय। कुठे कुठे आपल्याला इथे किडींचे हल्ले पण दिसत आहेत, पण कोणतंही कीटकनाशक नाही फवारलेलं, अशा स्थितीमधला हा प्लॉट आहे। 2 संजीवकाची फवारणी केली। फवारणी आपण कशी केली? ड्रोनच्या सहाय्याने 2 फवारणी केली। आणि 70 ते 80 किलो फक्त ग्रीन हार्वेस्ट पेरलाय। 3 ट्रॉल्या शेणखत, कारण या सोयाबीनच्या प्लॉट नंतर इथं आपण पूर्व हंगामी ऊसाची लागवड करणार आहोत। धन्यवाद।